UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिंदेही आग्रही. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींना 1500 ते 2100 रुपये देणार मुख्यमंत्री शिंदेची घोषणा. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली म्हणत शिंदेंनी मानलेत आभार. पुढील 5 वर्षांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंसह लाडक्या बहिणींची घोषणाबाजी. महायुतीच्या मोठ्या यशानंतर वर्षानिवासस्थानी लाडक्या बहिणींकडून शिंदेचा उक्षण. नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा. जे मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंसोबत घडलं ते लवकरच शिंदेसोबत घडेल. 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. दादा सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी. सुनील तटकरेंचं वक्तव्य. बटेंगे तो कटेंगेच्या नारामुळे मतांचं ध्रुवीकरण झालंय. मवी आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधारांकडून अपप्रचार. विधानसभेतील पराभवानंतर पवारांचा आरोप. सहकाऱ्यांची मतं ऐकली मात्र अधिकृत आकडेवारी आल्याशिवाय ईव्हीएमवर भाष्य करणार नाही. पवारांकडून भूमिका स्पष्ट. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर कंगना राणावतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल. निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार पटोलेंचं वक्तव्य. लोकसभेनंतर मवियामध्ये अहंकार वाढला. विजय स्वीकारावा नम्रतेनं अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो. मुनगंटीवारांचा मवियाला टोला. महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमध्ये 1 मंत्रीपद तर भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12 तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार. सूत्रांची माहिती. भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता, तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांनाही संधी मिळण्याची शक्यता. माझ्या मंत्रिपदाची वेळ जवळ आली, यंदा तरी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे. भरत गोगावलेंना पुन्हा आशा. मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देण्याची मागणी. महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार. शपथविधी राजभवनात होण्याची शक्यता. शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांची माहिती. सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. जरांगींचा इशारा. विधानसभेतील फटाक्यांमुळे मनसेचंच इंजिन जप्त होण्याची चिन्ह. मतांचा टक्का घसरला ना पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता. माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती. अमावस्या पौर्णिमेला राजकारण पूर्णवेळ राजकारणात राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही. मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकर जाहीर होईल. गुणरत्न सदावर्तेंची टीका. बारामतीच्या निकालाची कल्पना होती. अजितदादा आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही. मात्र बारामतीत उमेदवार देणं महत्वाचं होतं. पवारांचं भाष्य. अजित पवारांचा शरद पवार गटामधील उमेदवारांशी संपर्क. फोन करत पराभूत आणि विजयी आमदारांना पक्षात येण्यासाठी घळ घातल्याची सूत्रांची माहिती. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राजकीय पक्षाची घोषणा. चिन्हाचा काहीच दिवसामध्ये खुलासा करणार. दमानी यांची माहिती. ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. ऋषभ पंतसाठी लखनौनं तब्बल 27 कोटींची बोली लावली. पंजाब टीमची तिजोरी उघडली. श्रेयस अय्यर आणि हर्षदीप सिंग मालामाल. पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख तर हर्षदीप सिंगसाठी 18 कोटींची बोली. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.